राहुल गांधी अशा प्रकारे काँग्रेस पक्ष चालवत राहतील तर आणखीन पुढची पाच दहा वर्ष सुद्धा नरेंद्र मोदींना कुणीही आव्हान देऊ शकणार नाही माझं असं म स्पष्ट मत आहे की या काँग्रेस पक्षाला कोमात गेलेल्या काँग्रेस पक्षाला तो जर वाचणार नसेल तर तो मेलेला बरा निदान त्यानंतर तरी नवा पर्याय तयार होईल तरुण मुलांशी मी बोलतो तेव्हा ते असं म्हणतात की आम्हाला त्या नेहरू गांधींच्या वारशाशी वगैरे काही देणं घेणं नाहीये आम्हाला आजचा पक्ष आजचा राज्यकर्ता किंवा आजचा विरोधी पक्ष काय करतोय हे बघायचंय आणि आज काँग्रेस पक्षाला बाकी सगळ्या गोष्टी संपल्या तेव्हा या नेहरू गांधींची आठवण आली नेहरू गांधीची तत्व जेव्हा त्याला हरताळ फासला जात होता तेव्हा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना काहीही वाटलं नाही तुम्ही बघा नेहरूंच्या मृत्यूनंतरच त्यांच्या तत्वांना हरताळ फासण्याचं सुरू झालं अख्ख्या देशामध्ये हरताळ फासण्याचं सुरू झालं आणि काँग्रेस पक्षाच्या अधोगतीची खरी सुरुवात जर झाली असेल तर ती इंदिरा गांधींच्या काळापासूनच झालेली आहे मी जसं म्हटलं की लोकशाही संस्थांवर हल्ला करण्याचं काम त्या काळापासूनच सुरू झालेलं आहे तेव्हा मित्र हो माझा प्रश्न असा आहे जेव्हा नरेंद्र एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो